चला आपण चालू करूया. तर मागे आपण काय बघितलेला, एक मूव्हिंग बॉल, फक्त एकच बॉल काय व्हायचा त्याच्यामध्ये मूव्ह व्हायचा असा तो बघितलेला. तर आज आपण काय करणार आहोत, तर अनेक मूव्हिंग बॉल आपल्याला कसे करता येईल ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण काय केलेलं बघा, तर थोडे दिवस आपण क्लास बद्दल काहीतरी माहिती घेतली, पॅरेंट क्लास, क्लास चाइल्ड क्लास किंवा सुपर क्लास, सुपर फंक्शन पण म्हणतो त्याला आपण, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली. तर परत एकदा आपण आर्केड कडे जातोय बघा, मी ते सगळं लिहून ठेवलं, आर्केड, इम्पोर्ट आर्केड, इम्पोर्ट रॅन्डम. रॅन्डम कशाला लागणार आहे, तर आपल्याला रॅन्डम लोकेशन असायला पाहिजे, म्हणजे एकाच ठिकाण्यापासून बॉल येता का नाही, तो वेगवेगळ्या ठिकाण्यापासून यायला पाहिजे. त्यामुळे रॅन्डम मी फंक्शन काय केलं तिथे, डिरेक्टरी मी काय केलं इन्सर्ट केलं, इम्पोर्ट केलेले आहे. नंतर हे तुम्हाला माहिती आहे यस वीट वगैरे ते लिहून ठेवलेलं आहे बघा, 800, त्याची वीट किती असायला पाहिजे 800 आणि हाईट असायला पाहिजे ती 600 असायला पाहिजे. ओके, मी रेकॉर्डिंग चालू केलं केलं ओके. तर नंतर त्याला टायटल दिलेलं आहे मूव्हिंग बॉल्स म्हणून दिलेलं आहे. आता आपण काय करूया, तर एक क्लास डिफाईन करूया, क्लास त्याला समजा आपण नाव देऊया, बॉलच देऊया, ओके एम बॉल देऊया, नाही तर मूव्हिंग बॉल, आता बॉलच देऊया चला बॉल. आणि हे आपलं काय झालं समजा क्लास झाला, आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार, इनिट वगैरे करणार आहोत. हे तुम्हाला मला वाटतं एक्सप्लेन करायची गरज नाही, जेव्हा आपण फंक्शन कॉल केलं तेव्हा ऑटोमॅटिकली काय होणार समजा एक्झिक्यूट होणार आहे. ओके एवढं झालं. नंतर त्याच्यामध्ये आपण काय करणार सगळं, म्हणजे इनिशियल पोझिशन त्याची कुठे असणार आहे बॉलची, स्टार्टिंगला जेव्हा आपण गेम स्टार्ट करणार तेव्हा ती कुठे असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी काय करतो, सेल त्याला आपण म्हणजे एक्स लोकेशन म्हणूया, एक्स सगळी आपली 0 असायला पाहिजे. मग मी काय घेतो इथे समजा 0 देतो. हा तसेच आपल्याला काय द्यावं लागेल, सेल्फ डॉट वाय, ही पण पोझिशन त्याची काय समजा 0 आहे असं कन्सिडर करूया. नंतर आपल्याला पोझिशन त्याची चेंज करायची आहे, ती पण आपण कन्सिडर काय करूया, तर ती डॉट चेंज अंडरस्कोर यस देतो मी इक्वल टू 0. स्टार्टिंगला आपण कन्सिडर करूया की 0 पोझिशनने आपण चेंज, म्हणजे चेंज होणार नाही, 0 असणार आहे, पण ती आपण नंतर रॅन्डमली घेणार आहोत लक्षात आहे. नंतर आपण काय करूया, तर सेल्फ डॉट चेंज अंडरस्कोर, जसं एक्स कोऑर्डिनेट तसं आपल्याला वाय लोकेशन कितीने व्हायला पाहिजे, दोन्ही काय होणार आहे एक्स आणि वाय त्याप्रमाणे चेंज होणार आहे. आणि आपली पोझिशन, बॉलची पोझिशन, प्रत्येक बॉलची पोझिशन ही काय असणार आहे, वेगवेगळ्या ह्यानी चेंज होणार आहे. क्लिअर समजलं. नंतर आपल्याला जो आपण जो बॉल घेणार आहे त्याची आपल्याला साईज पण रॅन्डम असायला पाहिजे, रॅन्डम म्हणजे फिक्स असता का माने, म्हणजे त्याचा रेडियस वगैरे म्हणूया आपण, काय असणार पाहिजे वेगवेगळं, प्रत्येक वेळी वेगवेगळा यायला पाहिजे. ओके तर स्टार्टिंगला आपण कन्सिडर करूया 0 कन्सिडर करूया. ओके आणि दुसरं आपल्याला वेगवेगळ्या कलरचे पण पाहिजे. मी काय करणार सांगा, इथे कलर करणार इक्वल टू, सध्या तरी आपल्याला कलर आपल्याला कुठलाच नको आहे, मी काय करतो इथे नन करतो. क्लिअर, म्हणजे हे आपण काय बनवलंय समजा, एक आपला क्लास बनलेला आहे त्याला नाव दिलंय आपण बॉल म्हणून नाव दिलेलं आहे. क्लिअर. आता मी काय करतो, तर एक फंक्शन क्रिएट करतो आणि त्याला आपण काय करूया, जो आपण न्यू बॉल बनवणार आहे म्हणून मी फंक्शनचं नाव पण देतो न्यू बॉल. ओके न्यू बॉल दिला, एन बॉल म्हणून नाव दिलं त्याला. ओके आता आपल्याला काय करावं लागतं, जो आपण बॉल क्लास बनवलेला आहे त्याच्यासाठी आपण काय करूया, एखादा ऑब्जेक्ट बनवूया, एन बॉल दिला ओके, ऑब्जेक्टचं नाव देतो मी न्यू बॉल म्हणून. एन बॉल हे आपलं काय झालं, फंक्शन झालं. क्लिअर. आणि तो कशाचा भाग आहे, तर आपल्या जे आपण पॅरेंट क्लास बनवलेला आहे, क्लास बनवलेला आहे त्याचा काय सांगा तो भाग आहे. थोडं क्लिअर समजलं. आता आपल्याला जी पोझिशन नवीन बॉल जो बनणार आहे ना, त्याचा एक्स कोऑर्डिनेट किंवा साईज हे सगळं काय असायला पाहिजे, रॅन्डमली सिलेक्ट व्हायला पाहिजे. मी काय करतो बघा, न्यू बॉल, न्यू बॉल आलाय ओके. तर त्याची पहिल्यांदा आपण बघूया साईज, बघूया समजा साईज ती आपली रॅन्डमली सिलेक्ट व्हायला पाहिजे, म्हणून मी काय देतो बघा, रॅन्डम डॉट रॅन्डम रेंज, लिहिलं नाही बरोबर, रॅन्डम डॉट आलं ओके. आपल्याला काय करायचंय, ती साईज हे करायची आहे, आपण किती कन्सिडर करतो, समजा मी काय कन्सिडर करतो 5.25, ह्याच्यातला कुठला एखादा नंबर आहे ना,
ती साईज म्हणून आपण कन्सिडर करणार आहे. जे प्रत्येक बॉल येणार ना त्याची साईज वेगवेगळी असणार आहे. आपण मागे बघितलं होतं एकच एकच साईज बघत होतो, आता आपण रँडम फंक्शनच्या साहाय्याने त्याची साईज काय करू शकतो बदलू शकतो. क्लिअर? नंतर आपण काय करणार आहे त्याचं एक्स कॉर्डिनेट कुठून यायला पाहिजे ते पण आपण काय करणार आहे, न्यू बॉल, सॉरी न्यू बॉल डॉट आपलं काय येणार सांगा एक्स कॉर्डिनेट एक्स इक्वल टू तो पण आपल्याला रॅन्डम पाहिजे, रॅन्डम डॉट रँड रेंज. ओके, आता आपल्याला ह्याची स्टार्ट कुठून व्हायला पाहिजे, जो नंबर येणार ना त्याची स्टार्ट कुठे व्हायला पाहिजे, तर आपण काय करूया तर त्याची साईज आपण कन्सिडर करूया. बॉलची समजा पाच साईज असेल तर एक्स एक्सिस पासून पाच काय यायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे. आणि दुसरी एंड पोझिशन कशाला पाहिजे, असायला पाहिजे तर विड्थ जर आपण कन्सिडर केली तर विड्थ किती आहे आपली 800 दिली आपण ना, विड्थ आपण 800 दिली. ओके, 800 मधनं जर आपण त्याची साईज मायनस केली तर तिथपर्यंत तो जायला पाहिजे, त्याच्या पुढे जाता का मान लक्षात आहे. मग मी काय करतो सांगा, तर आपल्याला काय करावं लागेल तर न्यू बॉल साईज आपण कन्सिडर केलेली आहे, न्यू बॉल ओके त्याची जी साईज आहे ती साईज त्याची इनिशियल म्हणजे रॅन्डम मध्ये जे नंबर येणार आहे तो इथून स्टार्ट व्हायला पाहिजे. आणि एंड कुठे व्हायला पाहिजे तर आपली स्क्रीन डॉट अंडरस्कोर विड, स्क्रीन अंडरस्कोर विड आणि मायनस आपण काय करणार आहे परत न्यू बॉलची जी साईज आहे ती मायनस करणार. मी काय म्हणतो लक्षात आलं तुमच्या नक्की? तर आपली जी बॉल असणार आहे तो समजा आपण एक्स एक्सिस कन्सिडर केला तर एक्स एक्सिस झिरो पासून तो येता गमान आहे, झिरो पासून आला तर हाफ भाग दिसणार बाकीचा दिसणार नाहीये. मग तो काय होणार, साईज आहे ना तेवढं तो एक्स एक्सिस पासून जरा पुढे यायला पाहिजे. लक्षात आहे? सेम आपल्याला काय करावं लागेल समजा वाय कॉर्डिनेट द्यावा लागेल, न्यू बॉल डॉट वाय इक्वल टू रॅन्डम डॉट रँड रेंज नंतर सेम आपलं येणार आहे. म्हणजे आता आपण हाईट बघतोय, साईज आणि त्याचं एंड पॉइंट कसा असायला पाहिजे तर एस अंडरस्कोर हाईट मायनस त्या बॉलची साईज असणार ते न्यू बॉल डॉट साईज. ओके, म्हणजे आपला बॉल येताना काय असतं म्हणजे खाली खाली गेला ना तर त्याची साईज आहे ती पूर्ण दिसायला पाहिजे, नाहीतर आपण झिरो पासून कन्सिडर केलं वाय एक्सिस तर हाफ साईज दिसणार हाफ दिसणार नाही आपल्याला. क्लिअर? म्हणून मी काय करतो सांगा, साईज आपली स्टार्टिंग नंबर येणार रॅन्डम नंबर येणार वाय पोझिशन साठी तो आपला न्यू बॉल साईज असायला पाहिजे. हे झालं आपलं साईज झालं. आता आपलं काय राहिलं सांगा किती पोझिशन ने तो चेंज व्हायला पाहिजे, तर मी काय करणार आपलं न्यू बॉल डॉट चेंज एक्स चेंज करतात किती नाही चेंज करायला पाहिजे इथे पण आपल्याला रॅन्डम व्हायला पाहिजे, रॅन्डम डॉट रँड रेंज. ओके, तर आपण त्याच्यामध्ये असं पर्टिक्युलर नंबर देऊया किती, म्हणजे तुम्हाला किती देऊ शकता तुम्ही इथे, मी काय देतो -3 म्हणजे एक तर पुढे जायला पाहिजे किंवा मागे मागे जायला पाहिजे, त्याच्यातला कुठलाही एखादा नंबर येणार आहे. ओके, आणि त्याप्रमाणे आपला काय होणार आहे चेंज होणार आहे. तसंच आपल्याला आणि काय द्यावं लागेल, न्यू बॉल डॉट चेंज मगाशी एक्स घेतला आता वाय घेतो बाकी सगळं सेम असणार आहे, रॅन्डम 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 डॉट रँड रेंज इथे पण मी काय करतो तसंच घेतोय. हे तुम्ही पाहिजे तर बदलून बघू शकणार आहे. आता आपण काय करूया तर त्याचा कलर कलर पण आपला काय यायला पाहिजे, न्यू बॉल डॉट कलर तो पण रॅन्डमली प्रत्येक बॉल येणार तो काय असायला पाहिजे वेगवेगळ्या कलरचा असायला पाहिजे. ओके, मग मी काय करतो आपण परत रॅन्डम वापरणार आहे, आपण रॅन्डम डॉट रँड रेंज रँड रेंज आपण काय करूया तर 255 देऊया त्याच्यामध्ये कुठलंही द्या बघा, आपण कलरचं एकदा बघितलेलं आठवतं काय बघा तुम्ही
कलर से रिलेटेड, म्हणजे तीन वेगवेगळे आरजीबी आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. लक्षात आहे? मी ते काय देतो, रॅन्डम डॉट रँड रेंज, आणि त्याचा देतो आपल्याला परत समजा 255 होतं, दुसरा देऊया समजा 253 दिला, 255 सॉरी 255 देऊया. तर त्याच्यातला आपला काय होणार, कुठला एखादा नंबर येणार 1 पासून 255 पर्यंत येणार. ओके, आणि नंतर आपल्याला रँडम डॉट रँड रेंज, इथे पण मी 255 देतो. म्हणजे आपल्याला कलर पण काय पाहिजे सांगा, वेगळ्या प्रकारचे पाहिजे. जे बॉल येणार आहे ते एकाच कलरचे नसणार आहे, तर आपले वेगवेगळ्या कलरचे येणार आहे. क्लिअर समजलं एवढा? हे पहिल्यांदा मी बघा काय केली, साईज त्याची रॅन्डम घेतली, नंतर एक्स पोझिशन आपले कुठले पाहिजे, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, ते पण रॅन्डमली येणार आहे. आणि नंतर काय केले मी, एक्स कितीने पोझिशन चेंज व्हायला पाहिजे, एक्स आणि वाय, ते पण मी तिथे घेतलंय. आणि लास्टला मी काय घेतलंय, तर कलर. क्लिअर? आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, तर जे काय मिळणार ते आपण रिटर्न करणार आहे. रिटर्न पण आपण फंक्शन शिकताना बघितलेलं बघा. मग मी काय करणार आहे, रिटर्न न्यू बॉल. क्लिअर समजलं? म्हणजे आपला जो नवीन बॉल बनणार आहे त्याच्यासाठी आपण एक फंक्शन बनवलेलं आहे, आणि त्या फंक्शन मध्ये आपण ऑब्जेक्ट घातलाय, आणि तो ऑब्जेक्ट आपण काय केलाय, आपल्या क्लासचा कुठल्या क्लासचा आहे, तर बॉल या क्लासचा भाग आहे हे दाखवलेलं आहे. बघा, न्यू बॉल इक्वल टू बॉल, बॉल आपला क्लास काय केलेला आहे, डिफाईन केलेला आहे. आता आपल्याला हे सगळं आर्केड मध्ये पाहिजे, बरोबर आहे ना? मग मी काय करतो की आपण सगळं कम्प्लीट नको करूया, पण ते एवढंच तुम्ही समजून घ्या की ते रन केल्यावर तुम्हाला काय मिळणार नाही, सध्या तरी नाही मिळणार. लक्षात आहे? कारण आपला प्रोग्राम संपूर्ण काय झालेला नाही, तर पार्ट पार्ट आपण काय करतोय बघतोय. तर आपण एक काय बनवणार, तर क्लास मेन गेम साठी मी काय करतो, इथे मेन गेम किंवा मेन तुम्ही मुव्हिंग बॉल असं पण लिहू शकता, मेन मुव्हिंग बॉल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण अगोदर वापरायचो, लक्षात असेल तुम्हाला, आर्केड डॉट विंडो. विंडो विंडोज ओके, विंडो आहे का, विंडो आहे दोन का, विंडो विंडो ओके. तर आपण काय घेतलं, विंडो घेतलं इथे, आणि राहिल्या मध्ये इथे कोलन क्लास आहे ना, क्लास मध्ये आपण आरके जेम घे विंडो ओके, चुकलं माझं क्या, रॉन्ग हो रहा है, विंडो आहे का, विंडो विंडो दोन मिनिट हा आता आलाय ओके विंडो. तर त्याच्यानंतर आपण काय करणार, तर आपण जसं इनिशियलाइज करायचं बघा, तसं आपण इथे पण इनिशियलाइज करा, इनिट करणार आहे सॉरी इनिट, आणि काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं, एक सुपर बघितलेलं, सुपर फंक्शन म्हणतो आपण ते. मी काय करणार, म्हणजे जनरली आपल्याला इथे सुपर दिलं तर आपण काय करायची गरज नाही, तर पॅरेंट क्लासची तुम्हाला नाव द्यायची गरज पडणार नाही ओके. तुम्ही काय करतो, डॉट इनिट, आणि त्याच्यामधलं आपल्याला काय काय पाहिजे ती खर्च ते आपण मी सांगतोय बघा. इथे आपण काय करणार, यस वी कॉमा एस हाईट, त्याच्यातलं आपण काय घेणार, तर एस टायटल घेणार, एस अंडरस्कोर टायटल हे घेणार. लक्षात आहे ना? म्हणजे आज मी काय करतो, एवढंच आपण बघा, पहिल्यांदा एवढंच समजून घ्या, नुसतं मी केलं ते टाईप करत बसू नका, ते समजून घ्या की पहिले मध्ये आपण काय केलं, ते आपण पहिल्यांदा बघितलेलं तेच आहे सगळं. इथे फक्त मी काय केलं सांगा, बॉल नावाचा एक क्लास डिफाईन केलाय, त्याच्यामध्ये काय केलाय, एक्स त्याची पोझिशन स्टार्टिंग पोझिशन कुठली आहे, वाय कुठली आहे,
त्याच्यानंतर कितीने चेंज व्हायला पाहिजे, नंतर त्याची साईज कितली आहे, किती आहे आणि कलर कुठला आहे. इथे सगळीकडे मी 0-0 दिलंय बघा. पोझिशन काय असणार आहे 0-0, किंवा कितीने चेंज व्हायला पाहिजे 0, साईज 0 आणि कलर सध्या काय नको आहे. पण जेव्हा आपण नवीन बॉल बनवणार ना, तेव्हा आपण काय केलं तर न्यू बॉल हे माझे ऑब्जेक्ट झाला आणि बॉल क्लासचा तो भाग आहे. मग त्यावेळी जे आपल्याला बॉलची जी साईज मिळणार ती 5 ते 25 मध्ये असणार आहे. तुम्हाला तुमचा कुठला आकार पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिथे व्हेरिएबल देऊ शकता. लक्षात ना. दुसरं मी काय केलं, त्याची स्टार्टिंग पोझिशन मला एकच पाहिजे का, म्हणजे लेफ्ट साईडने येणारी पाहिजे का, तर नाही आहे. तर आपल्याला काय पाहिजे, ती वेगळ्या प्रकारे येणारी पाहिजे. आपण काय दिलं तिथे सांगा की बघा, म्हणजे मी काय दिलं, न्यू बॉल, न्यू बॉलची साईज मी कन्सिडर करतोय स्टार्टिंगला. हा म्हणजे एक्स पासून 0 पासून ती यायला पाहिजे का, नाही थोडीशी अलीकडे यायला पाहिजे. आता एक्स पासून 0 पोझिशन दिली ना, तर हाफ पहिला जो 0 पासून येणारा बॉल दिसणार तो आपल्याला हाफ दिसणार. मग त्याच्यासाठी मी थोडासा पुढे घेतला आणि लास्टला वीटच्या बाहेर पण जाता कमाने, म्हणून वीट काय केली, साईज त्याची आहे ती मी काय केली, सबट्रॅक्ट केली. लक्षात येईल तसंच वायसाठी केलं, हाईटसाठी. नंतर मी काय केलं सांगा, ती पोझिशन त्याची किती चेंज व्हायला पाहिजे. आपण बघा मुव्हिंग बॉल करताना पोझिशन चेंज करत होतो, लक्षात आहे, ते मी इथे चेंज केलेल्या. दुसरं मी काय केलं बघा, वायची पण तू चेंज केली. तिसऱ्यामध्ये मी काय केलंय, तर न्यू बॉलचा कलर आपल्याला काय पाहिजे, फिक्स नको आहे, तो वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे. मग त्याच्यासाठी मी रँडम काय घेतलेला आहे, नंबर घेतलेला आहे. रँड रेंज म्हणजे आपलं काय येणार आहे, नंबर आहे. आणि नंतर आपल्याला जो प्रोग्राम बनवायचा त्याचा मेन भाग, आपण आर्केड प्रोग्राम बनवताना बघितलेलं बघा, इथे मी काय करतो, मेन गेम आहे ती आर्केड मध्ये डिफाइन करतोय बघा क्लास, आणि त्याच्यामध्ये इनिशियलाइज करतोय. आणि नंतर सुपरच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं, इथे मेन ह्याची पॅरेंट क्लासचं नाव लिहायची गरज नाही, तिकडची सगळी जी काय व्हेरिएबल आपण वापरलेली आहे तो ते काय करणार आहे, इथे घेणार आहे. क्लिअर? पहिल्यांदा तुम्ही एवढंच करून बघा, जवळजवळ अर्धा पाऊन तास मी तुम्हाला हे दिलेलं आहे. आता आपला डिस्कशन काय होत नाही म्हणून टाइम काय गेलेला आहे, पटकन गेलेला आहे. पण तुम्ही एवढंच करून बघा आणि नेक्स्ट लेक्चर जर शक्य झालं तर मी उद्या पण पाठवत आहे नेक्स्ट लेक्चर. आणि आपला जो ऑनलाईन आहे असेल तो ह्या आठवड्यात फक्त गुरुवारी होणार आहे, कारण थोड्या मुलांची काय आहे, डॉक्टर होमी बाबाची 28 तारखेला काय हो हे आहे प्रॅक्टिकल एक्झाम आहे, आणि ती संपली की आपले रेग्युलर आपण काय करणार आहोत, रेग्युलर 8-4 जो टायमिंग आहे तो तसाच असणार आहे आणि ऑनलाईन असणार आहे. ओके ओके चालेल.